जापनीज रेस्टॉरंट आहे हे पडलं आहे 45,000 इकडचे, आणि हे चाय पडले आहे 8,000, म्हणजे पकडून चला हे सर्व 300 रुपयामध्ये आलं आहे. आणि संध्याकाळचं सूप का खायचं आहे बघा, हे प्रॉन्स आहेत आणि हे फिश लोकं काय करतात फ्राय करतात आणि त्याला कटिंग करून टाकलं आहे. आणि हे तुम्हाला माहीत आहे काय खातात ते, ह्याला काय व्हीट ग्रास आहे. ओके, ते सर्व स्पायसी सॉस दिलं आहे आणि हे साखरेचं सिरप आहे, म्हणजे जर ह्याच्यामध्ये टाकायचं असेल तर तुम्ही पिऊ शकता. आणि अशा प्रकारे हे जापनीज रेस्टॉरंट आहे. चला खाऊन बघूया न्यूडल्स. विक्री बघा कशा पद्धतीने विंटेज बांधकाम आहे. इथे पाठीमागे अशा स्ट्रीटवरती दोघं जण उभे होते, म्हणजे काय म्हणतात ना अंकल आंटी पद्धतीने. आणि हे मोस्टली तुम्ही बाकीचे इकडच्या सर्व एशियन कंट्रीजमध्ये भेटत दिसेल, म्हणजे कंबोडियामध्ये पण आहेत, इवन व्हिएतनाममध्ये सुद्धा येतात तशा पद्धतीने. आणि हे पाकिस्तानी आहेत का कुठल्या अरब कंट्रीमधून आहेत काय माहिती नाही, पण त्यांचं लुक तसं आहे त्या पद्धतीने. ओके, आणि ते लोक काय करतात माहिती आहे की कुठला ना कुठला प्रॉब्लेम सांगून तुम्हाला बोलवून समोर. ओके, आणि त्याच्यानंतर म्हणजे माझ्यासोबत बोलवण्यापुरतं झालेलं आहे. आणि ते काय ते पैसे स्वतःचे दाखवताना, म्हणजे $1 नोट असते ना तशा पद्धतीचा बंच असणार पूर्ण. आणि ते विचारणार की तुमच्याकडे म्हणजे इकडची करन्सी कुठली आहे, ज्या कंट्रीमध्ये तुम्ही असाल तिथली करन्सी कुठली आहे. आणि ते तुमचं त्या ह्याच्यामध्ये गुंतवून ठेवून तुम्ही ज्यावेळी स्वतःचं वॉलेट काढून त्यांना दाखवणार किंवा पैसे दाखवणार, तर त्यावेळी ते काय म्हणतात ना नजरबंदी पद्धतीने असं काहीतरी म्हणतात की ते लोकं पैसे काढून घेतात. पण आता कसं आहे, असे बहुतेक चांगल्या यूट्यूबरने असे व्हिडिओ बनवलेले आहेत ऑलरेडी. आणि हे रँडम माणसं आहे ना लगेच ओळखायला येतात, कारण ही माणसं लोकल नाही आहेत, म्हणजे ज्या त्या कंट्रीचे नाहीत. तर हे त्या पद्धतीचंच आहे, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ना की मोस्टली ते असे अरेबिक किंवा तिकडचे, म्हणजे त्यांचा टोनच तसं आहे पाकिस्तानी. हिंदी पण आपल्यासारखं हिंदी नाही आहे, जे इंडियातले हिंदी बोलतात तशा पद्धतीने नाही आहेत, वेगळं आहे, म्हणजे तुम्हाला समजेल तशा. तर त्यांच्यापासून अवॉइड राहायचं, जायचंच नाही. म्हणजे आता तर मी लिटरली मला तो मोबाईल काढून प्रॉब्लेम दाखवत होता, असं दाखवत होतं की कुठल्या तरी सिच्युएशनमध्ये आहे आणि माझी हेल्प मागतो आहे. मी डायरेक्ट त्याला थँक्यू बोललो आणि तिथून निघालो. मग निघालो म्हणजे थांबलोच नाही, असं चालतो आहे अशाच पद्धतीने, फक्त रोडनेच बोललो थँक्यू. तो बोलतो वन मिनिट, पण त्या 1 मिनिटमध्ये काय काय होईल माहिती नाही, हे एवढं घेऊन फिरतो असं. आणि तर हे फक्त लक्षात ठेवा, कारण आमचा एक हुंदीर मित्र आहे, त्याच्या बाबतीत डेरामध्ये झालेलं आहे त्यांच्या सगळ्यांच्या मित्राच्या बाबतीत. माझ्या बाबतीत तरी अजूनपर्यंत तसा इन्सिडेंट घडला नाही, त्या हुंदरानेच केलं होतं. हां, तेच घडलेलं आहे इन्सिडेंट, बाकी असं काही पद्धतीने घडत नाही. कारण तसल्या बोलतात ना चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी हजरच जायचंच नाही, तर अशा गोष्टी होणारच नाहीत, म्हणजे अवॉइड करण्याचा प्रयत्न करायला. बाकी काय गोष्टी होतात विश्वास ठेवला की जसं आता त्याच्यावर विश्वास ठेवला असता आणि तिथे गेलो असतो तर घडलं असतं. जसं हुंदरावरती विश्वास ठेवून तिथे गेलो, हुंदराने कार्यक्रम केला, तसा प्रकार आहे तो. पाठीमागे बस स्टँड आहे इथला बालीतला कोटा, ते बघा पुढे पण एक बस आहे, छोट्या बसेस आहेत, एवढ्या मोठ्या नाही आहेत. आपल्या BST टेम्पो ट्रॅव्हल्स कशी आहेत तशा पद्धतीचे आहेत. आणि हा अकाईचा शोरूमसुद्धा गेला पाठीमागे, भरपूर डेव्हलपमेंट झाले. म्हणजे मी 6 वर्षाने आलं आहे ते सगळं जगमगीत दिसतं. रूम ओनली 500, 5 लाखामध्ये रूम, 1 नाईट 5 लाख किती होतात, 5 लाख आय थिंक 2,000 रुपये होतात, 2,000 अशा पद्धतीचं हॉटेलमध्ये रूम म्हणजे बेस्ट आहे.
फॅमिली सोबत कोण येत असतील किंवा ग्रुप मित्रांच्या सोबत तर ठीक आहे. चला, कॅमेरा रात्रीचा एवढा काही जास्त दिसत नाही आहे आणि शांत शांत आहे. पाठीमागे एक मस्जिद गेली. मच्छी मच्छी बघितलं पाहिजे काय भेटतंय. बाकी लोकल जीवन स्वस्त आहे, 5,000-10,000 असं आहे. जबकि मॅकडॉनल्डचा बर्गर बघा, तिथे सुद्धा लिहिलं 5,000 रुपये लिहिलंय सूप. पण ते सूप कसं आहे, सूप म्हणजे फ्रूट सारखं आहे काहीतरी. आपलं ईदला देतात ना शिवकुर्मा, नाही शिवकुर्मा काय काहीतरीच म्हणतात असं, तशा पद्धतीचं आहे. मिल्क टाकून आईस्क्रीम कोटेड असं आणि फ्रूट कापून वेगवेगळे.